नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर मालवणी पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या आळूवड्यांची रेसिपी शेअर करणार आहे. ती स्टेप बाय स्टेप, म्हणून व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा. तेव्हा ही आळूची पानं आहेत, याशी वड्यांची पानं असतात, एकदम असं हिरवी अशी असतात आणि यांना खास जराही नसते. या पानांना मी या पानांना आता स्वच्छ धुतले, थोडी सगळी ओली आहेत पानं. ऍक्च्युली जर दाखवायला गेलं तर सगळी ओली आहेत पानं आणि तुम्ही बघू शकता या पानांना अशी किनारी असते, बघा काळी अशी किनारी असते. प्लस याचे जे देठ असतात ते पूर्ण असे ब्लॅक्स असतात, म्हणजे काळे असतात, म्हणजे असं चॉकलेटी कलर असे काळे असतात. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये जाणार तेव्हा तुम्ही त्यांना सांगितलं की मला वडी बनवायची आळूची पानं पाहिजे आहेत, तर ती भेटून जातील तुम्हाला. आणि अशी जाड असतात बघा ही पानं, आणि ती भाजीची पानं असतात ती वेगळी असतात आणि यांना खाज नसते बघा, त्या पानांना खूप खाज असते. चला तर मग आपण आळूची वडी बनवायला घेऊया. हे पहा, हे जे पान आहे याचा आधी आपण देठ कापून घेऊया. आणि ही पण जी देठ आहेत ती आपल्याला कापायची आहेत. आता आपल्या या पानांवर लाटणी फिरवायची आहे, काही पानं बरोबर सेट व्हावी म्हणून. हे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, साधारण जरा जास्तच आहे, म्हणजे पानं बघून आपण पीठ घ्यावं असं मी सांगेन. आणि त्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ टाकल्याने जे आपले वडे आहेत ते क्रिस्पी बनतात. हे थोडे तीळ टाकायचे आहेत आपल्याला. ही हळद टाकायची आहे. हे लाल तिखट आहे. मसाल्याचं प्रमाण मी तुमच्यावर ठेवेन, जेवढं तुम्हाला तिखट हवं तेवढं तुम्ही टाकू शकता, मी जरा जास्त घेते. हे थोडंफार जिरे, थोडासा गरम मसाला, धना मसाला, मोठे मोठे चमचे अदरक लसूणची पेस्ट. हे चवीनुसार मीठ. हे कोकम आहे जे कोकणामध्ये यूज केले जातात, तर आपल्याला ह्याचंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. कुणी चिंचेचं पाणी टाकतं तर कोकणामध्ये शक्यतो कोकमचंच पाणी टाकलं जातं. हे आहे कोकमचं पाणी, तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. ह्या कोकमाच्या पाण्यामध्ये थोडासा साखर पण मिक्स आहे, तर आपण ह्याच्यामध्ये टाकूया. साखर मिक्स आहे म्हणून तर मी जरा मसाला जरा जास्त टाकला. आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे, चांगलं त्याला हलवायचं आहे. तर पाणी पण घ्यायचं आहे आपल्याला त्याबरोबर. पाणी किती आपल्याला लागेल त्याच्यावरून पण आपल्याला पीठ जे आहे ते जास्त पातळ नाही करायचं आहे, थोडं आपल्याला जाडच ठेवायचं, म्हणजे जास्त पातळच नाही करायचं आहे. आता मी थोडं थोडं पाणी टाकते त्यामध्ये. माझं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे. आता मी ह्या पीठाला आळूच्या वड्यांवर लावणार आहे.
आधी आपल्याला ही चाळण घ्यायची आहे आणि चाळणीला तेल लावायचं आहे, कारण आपल्याला वडे जे बनवणार आहेत ते आपण इथे ह्यात ठेवायचे आहेत. तर मी तेल लावून घेते चाळणीला चांगलं. पानांना कधी पण असं सरळ नाही लावायचं आपल्याला, जे बेसन आहे ते आपल्याला असं पान घेऊन लावायचं आहे. ज्यांना माहिती नसेल मी सांगेन, पान हे आपल्याला असं घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला याला सारण लावायचं आहे. आता सेकंड पान ठेवायचं आहे, पण पान असंच नाही ठेवायचं, हे आता पान उलट ठेवायचं आहे आपल्याला. हे असं उलट ठेवायचं आहे पान. हे असं ठेवलं तर आपण आता हे असं ठेवायचं. आता हे तिसरं पान ठेवणार आहे, ते मी असं ठेवणार आहे. तसं मी पहिला पान घेतलेलं, जसं तुम्ही पान ठेवणार असं एकीकडे एकीकडे असं पानं ठेवावी लागतात. आता आपल्याला या पानाची घडी घालायची, ही एक पाने असं घ्यायचं आणि हे मला इथून घ्यायचं. बेसन लावूया, पान असं करत राहायचं. ही माझी घडी झालेली आहे, आपल्याला अशी घडी करायची आहे आणि ह्याला थोडंफार बेसनचं पीठ लावायचं आहे. बघा, आता मी त्या चाळणीमध्ये ठेवते. तुम्ही बघू शकतात माझे तीन झालेले आहेत, ऍक्च्युली एक मोठा झालाय छोटा, तीन झालेले आहेत. तर आता आपण ह्याला वाफेवर ठेवूया शिजण्यासाठी. तुम्ही बघा टोप मी भरलेला आहे आणि टोपामध्ये मी एक लिंबू टाकला. ऍक्च्युली जर्मनचा टोप आहे, काळा नको होते म्हणून. तर पाणी थोडं अर्ध्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे. आता या ज्या वड्या आहेत त्या मी त्यावर ठेवून देते. आता याचं मी झाकण ठेवून स्पीड लटकवते गॅस. आता आपण चेक करूया की आपले जे आळू वड्याचे जी पानं ती पूर्ण शिजलेली आहेत की नाही. मी गॅस कमी करते. आपले जे आहे जे पूर्णपणे शिजलेलं आहे, आपल्या आळू वड्यांचे जे पानं आहेत ती पूर्ण शिजलेली आहेत. मी ह्याच बंद करते आणि आता ह्याला आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला ह्याचे काप कापायचे आहेत. तुम्ही बघू शकता आपले हे आळू वडे झालेले आहेत. आता आपल्याला ह्याचे काप करायचे आहेत आणि थंड पण झालेले आहेत. तसं मी ह्याचं एक पीस घेऊन काप करायला घेते.
आता याची आपल्याला बारीक काप करायचे आहेत। तुम्ही बघू शकता माझे आळू वडे पूर्णपणे आटून पण चांगलेच शिजलेले आहेत। माझे वडे कापून झालेले आहेत। आता मी याला तेलात तळायला घेते। मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल हे तापायला ठेवलेलं आहे। जसं आपलं तेल तापेल तसं आपण वडे तळण्यासाठी सोडून देऊया। तेल तापले की नाही चेक करूया। तर तेल तापलेलं आहे, आपण वड्या सोडूया। घ्या जरा कमी, घ्यात आपल्याला सोडताना कमी करायचं आहे, तर तेल उडेल आपल्यावर। मी ह्या थोडा स्पीडला करते। आपल्याला एवढे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत झाले तळायचे आहेत। तुम्ही बघू शकता की माझे आळू वडे तयार झालेले आहेत आणि खूप क्रिस्पी असे बनलेले आहेत। तुम्ही आवाज पण ऐकू शकता। आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल। आवडली असेल तर ह्या रेसिपीला सबस्क्राईब लाईक जरूर करा।